नमस्कार मित्र मैत्रिणी, टेट्राहेड्रॉन, क्यूब, ऑक्टाहेड्रॉन या तीनही प्लॅटोनिक सॉलिडचा अभ्यास केल्यानंतर आता आपण पाहूया डूडेकाहेड्रॉन. डूडेकाहेड्रॉन हाही एक प्लॅटोनिक सॉलिड आहे ज्याचा प्रत्येक पृष्ठभाग पेंटॅगॉन म्हणजेच पंचकोनाशी निगडीत आहे. याच प्लॅटोनिक सॉलिडचा उपयोग करून आज आपण आकाशकंदील बनवूया. सर्वप्रथम रंगीत कागदावर दाखवल्याप्रमाणे तुम्ही छापील प्रतिमा घ्या. छापील प्रतिमा ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता कटर आणि पट्टी याचा वापर करून तुम्ही सर्वप्रथम याच्या बाह्यभुजा आणि अंतर्गत असलेल्या काप कापून घ्या. असा झाला तुमचा एक भाग. आता याला दुसऱ्या रंगाचा कागद डिंकाच्या साह्याने चिटकवून घ्या. असे सहा भाग तुम्हाला करायचे आहेत. तुम्ही एकच रंग अथवा दोन रंगामध्ये हा आकाशकंदील बनवू शकता. आता पट्टीच्या मदतीने या सर्व भागांच्या बाह्यभुजा दाखवल्याप्रमाणे दुमडून घ्या. शिवाय मध्यभागी दाखवल्याप्रमाणे तुंबडून घ्या. असे सर्व भाग दुमडून घेतल्यावर ते डिंकाच्या मदतीने एकमेकांना चिटकवून घ्या. तुम्ही इथे पाहू शकता की प्रत्येक पृष्ठभाग हा पेंटागॉनचा आहे आणि असा छान आकार तयार झालेला आहे. सर्व पेंटागॉन जोडून घेतल्यावर तुम्हाला असा डूडेकाहेड्रॉन मिळेल. तुम्ही याची एक बाजू रिकामी ठेवा जेणेकरून यामध्ये बल्ब लावता येईल. डूडेकाहेड्रॉनला 12 पंचकोनी पृष्ठभाग आहेत, 30 बाजू आहेत आणि 20 शिरोबिंदू आहे. आता याचा अंतर्गत कोण किती असेल विचार करा किंवा काढून पहा. या दिवाळीला डूडेकाहेड्रॉन या प्लॅटोनिक सॉलिडची माहिती घेत याचा रसायनशास्त्रामध्ये काय संबंध आहे याचीही माहिती करून घ्या. तयार आकाशकंदिलामध्ये आता बल्ब लावा आणि अंधारात पहा. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी.